नमस्कार मंडळी, राम राम। आज आपण सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील वैराग येथे उपस्थित आहोत। क्रांती सूर्यकेसरी खूप मोठं कुस्तीचं मैदान इथं आयोजित करण्यात आलेलं आहे आणि या कुस्तीसाठी महाराष्ट्रात नव्हे तर कर्नाटक आणि आजूबाजूच्या राज्यात एक छोट्यातला मोठा नावाजलेला पैलवान आपल्याशी उपस्थित आहेत। पैलवान निखिल माने, त्यांच्याशी आपण संपर्क साधणार आहोत। नमस्कार निखिल। नमस्कार। आज इथं कुस्ती तुझं कोणासोबत कुस्ती आहे? समर्थ बरं। समर्थ दुधाळ? गुंजाळ। समर्थ गुंजाळ बरोबर कुस्ती। याला सोडून तुझे म्हणजे या महिन्यात वगैरे अजून कुस्त्या कुठे झालेत का? झाले की। हा, कुठे कुठे झाले? कोल्हापूर, सोलापूर, इकडे इकडे झाले नगर। त्या कुस्तीमध्ये तू किती कुस्त्या जिंकल्या त्या मैदानात? सगळ्यात जिंकल्या। सगळ्यात कुस्त्या जिंकल्यात? हा। आजच्या कुस्तीबद्दल काय सांगू शकाल तू? आहे कुस्ती, बघू काय होते। आणि आता म्हणजे तुझं एवढं सगळं नाव सगळीकडे वाढत चाललंय, म्हणजे तू एवढं सगळ्या म्हणजे जाहिरात तुझी एवढी झालेली आहे, तू सोशल मीडियावरती खूप मोठ्या प्रमाणात तुझं नाव झालं आहे, याचं मागचं कारण काय? म्हणजे याचं मागचं श्रेय तू कोणाला सांगशील? माझ्या सशी अजनाना, अजून प्रशांत शिंदे, मनोज कदम, असे माझे शरद भाऊ, पांडा भाऊ, मोठे मोठे पैलवानांना साथ दिल्यामुळे माझं नाव एवढं म्हणजे एवढं मोठं झालेलं आहे। हां। आणि कित्येक आज तू बघतोय की तुझं म्हणजे कित्येक ठिकाणी पोस्टरवरती कुस्ती घेतलं जातं आणि त्याबद्दल तुला काय वाटतंय? म्हणजे एवढं लहान वयात एवढं मोठं पोस्टरवरती कुस्ती घेणं आणि एवढं जास्त रक्कम देणं, याबद्दल तुला काय वाटतंय? म्हणजे माझ्या वस्त्राचं श्रेय आहे सगळं। हां, तुमच्या वस्त्रांचं श्रेय, तुमच्या वस्त्रांनी सगळं व्यवस्थित प्रॅक्टिस वगैरे मेहनत घेतल्यामुळं, पार्टनर असतील, सिनियर पैलवान असतील, या सगळ्यांमुळं हे सगळं घडलेलं आहे। याशिवाय तुमचे आई वडील वगैरे, त्याबद्दल काय सांगू शकाल? तुमच्या आई वडिलांना वगैरे काय म्हणतात तुला हे सगळं बघून? म्हणजे ते अजून चांगली प्रॅक्टिस कर, अजून नाव झालं पाहिजे आपलं। हां। आता सध्या तू म्हणजे व्यायाम वगैरे काय काय करतोय? सपाट्या दोर रनिंग। हां। सपाट्या किती मारतोय? 300। 300 सपाट्या आणि दोर चढतो 25। हां। रनिंग असते। हां। काय क्रॉस कंट्री परत असं चोरी सपाट्या? हां। ना ना, इकडून तिकडून व्यायाम करून। हां हां। आणि लढत 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 सगळ्यात महत्त्वाचे, किती वेळ तू लढत घालतोय? म्हणजे मेहनत किती तास लढत करतोय तू? लढत एक अर्धा तास। हां, अर्धा तास रेग्युलरचा प्रॅक्टिस असतो। आणि महाराष्ट्रभर सगळीकडे फिरून कुस्त्या असतात, तू लहान असून तेवढं सगळं कसं काय फिरू शकतोस? माझे पार्टनर मला घेऊन फिरते ते। प्रशांत शिंदे म्हणा, मनोज कदम, शरद पवार, जे मोठे मोठे सिनियर पैलवान ते आम्हाला घेऊन फिरते ते। आणि तुला म्हणजे एवढे सगळे लोक तुझ्यावरती प्रेम करतात, त्या लोकांना तू काय सांगू शकतोस? काय नाही, अजून असंच माझ्यावरती प्रेम राहू द्या, अजून प्रेम वाढू द्या माझ्यावरती। आणि तुझं काय अपेक्षा आहेत या पुढे, म्हणजे कुस्तीत अजून तू तुला कुठल्या अपेक्षा आहेत कुस्तीमध्ये, तू कुठले कुठले म्हणजे पदक वगैरे मिळणार आहे, मिळवणार आहे? मला महाराष्ट्र केसरी पदक मिळवायचे। हां, महाराष्ट्र केसरी व्हायचं आहे नक्कीच। खरोखर मी पण बजरंग पहिलीच्या जर्नी आपण प्रार्थना करूया की एवढ्या छोट्या वयात एवढं नावाजलेला पैलवान निखिल माने, की एवढ्या लहान वयातच तो स्वप्न गाठीशी बांधून चालतोय की मला महाराष्ट्र केसरी व्हायचं आहे आणि नक्कीच तू महाराष्ट्र केसरी होईल अशी आशा व्यक्त करतो। धन्यवाद। नमस्कार। धन्यवाद।